जागतिक छायाचित्रण दिन। काळानुसार फोटोग्राफीत सुधारणा होत गेली, मोबाईलचे युग आले। जगभरातल्या फोटोग्राफरांनी 19 ऑगस्टला पहिला जागतिक छायाचित्र दिवस आयोजित केला। जगभरातून 270 फोटोग्राफर्सनी यामध्ये भाग घेतला। त्यांचे फोटोग्राफ्स तब्बल 100 देशांमधल्या लोकांनी पाहिले। त्यानंतर दरवर्षी 19 ऑगस्टला हा जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा होऊ लागला। जागतिक छायाचित्र दिवसाचा इतिहास सुमारे 250 वर्षाचा आहे। फ्रान्समध्ये याची सुरुवात झाली लईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी 1837 मध्ये द गेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला। या शोधामुळे छायाचित्रण सोपं बनलं। काही वस्तू प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात। या साध्या तत्वातून साधारण सन 1800 मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली। 19 ऑगस्ट 1837 फ्रान्स सरकारनं या पेटंटची खरेदी केली आणि गिफ्ट दॅट वॉज फ्री टू द वर्ल्ड म्हणजेच जगाला एक सुंदर अशी भेट वस्तूच दिली असं म्हणता येईल। बुलढाणा येथील छायाचित्रकार रविकिरण टाकळकर यांना 1990 पासून फोटोग्राफीचा छंद आहे। 29 वर्षांपासून अनेक छायाचित्र त्यांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केली आहेत। एखादा फोटो परफेक्ट लाईट आणि अँगलसाठी तासनतास योग्य वेळेची वाट पाहावी लागते। अशाच एका क्षणबद्ध छायाचित्रकाराची आमच्या प्रतिनिधींनी बुलढाण्यात जाऊन भेट घेतली आहे। पाहुयात ते काय म्हणतायत। आपल्या सोबत रविकिरण भाऊ टाकळकर आहेत। सर्वप्रथम आपल्याला छायाचित्रकार दिनाच्या MKN परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर। सर मला एक सांगा की आपल्याला या क्षेत्रामध्ये आवड कशी झाली आणि केव्हापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करता। आमच्या घरी एक छोटा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता आणि लहानपणापासूनच आमच्या घरी कॅमेरा होता। आणि मग जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा खरं सांगायचं तर मी अपघाताने या फोटोग्राफी क्षेत्रात आलो। पण अपघाताने जरी आलो असलो तरी मी त्याच्यात आवड निर्माण केली आणि माझं सर्वस्व जे आहे ते या फोटोग्राफी क्षेत्राला वाहून दिलं आहे। साधारण 1990 पासून मी फोटोग्राफी करतो आहे आणि अतिशय मनापासून या फोटोग्राफीच्या क्षेत्रात झोकून दिलं आहे। त्याच्यामुळे त्या गोष्टीचा मला आनंद पण मिळतो आहे। समाजातलं वास्तववादी चित्रण टिपत असताना मन हेलावून जातं आणि आपल्या एखाद्या फोटोच्या माध्यमातून जर एखादी समस्या सुटत असेल तर त्या गोष्टीचा खरंच मनापासून खूप आनंद असतो। गेल्या 29 वर्षापासून आपण या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम करताय। अनेक प्रसंग आपण असे टिपलेले असाल की त्या प्रसंगाचं आवडतं एखादं आपलं छायाचित्र असेल की त्या प्रसंगाचं आपण वर्णन करू शकाल। मी व्यवसाय करत असताना प्रेस फोटोग्राफीमध्ये पण काम करतो। मी आधीच बोलल्याप्रमाणे समाजाचं वास्तव टिपत असताना मन हे लावून टाकणारं जे छायाचित्र टिपताना साधारण सरकारच्या ह्या अनेक योजना असतात त्या पण अगदी ग्रामीण भागात पोचल्या पाहिजे, सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या पाहिजे याच्यासाठी एक पल्स पोलिओचं जो कार्यक्रम होता त्यातलं ते छायाचित्र कदाचित आज उपलब्ध आहे की नाही माहीत नाही पण शोधतो मी। आणि ते अगदी वाडी वस्तीवर जाऊन जिथे पाल टाकले आहेत तिथे ते पोलिओचे डोस देत होते। हे एक मन हे लावून टाकणारं कारण ग्रामीण आणि गरजूंपर्यंत पोचणारी ती योजना मला अतिशय मनाला भावली होती आणि मी माझं काम सोडून ते अतिशय महत्त्वाचं काम सोडून तो क्षण टिपला या गोष्टीचा खरंच आनंद आहे। स्पर्धेची अनेक छायाचित्र टिपली आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमांची अनेक छायाचित्र टिपली आहेत, निसर्गाची अनेक छायाचित्र टिपली आहेत। आतापर्यंत मी कुठल्याही स्पर्धेसाठी नामांकन केलं नाही पण तुमच्यासारखं छायाचित्रावर प्रेम करणारा एखादा फोन कोल्हापूरहून येतो, एखादा फोन गोंदियाहून येतो, एखादा फोन मुंबईतून येतो, ही त्या छायाचित्रात असलेली कमाल आहे। ते माझं यश नाही, ते छायाचित्र कलेचं यश आहे। निश्चितपणान सर 29 वर्षाचा आपण प्रदीर्घ या अशा छायाचित्राच्या ज्याच्यामध्ये काम करताय आणि आपण जे काही फोटोग्राफी आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल आपले पुनश्च एकदा मी MKN परिवारातर्फे खूप खूप आभार मानतो आणि आमच्याशी आपण या ठिकाणी बोललात त्याबद्दलसुद्धा आपले आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। धन्यवाद सर। मी गणेश सावडतकर MKNसाठी बुलढाणा। आज प्रत्येक माणसाकडे स्वतःचा कॅमेरा आहे। काळाप्रमाणे कॅमेरा देखील डिजिटल झाले मात्र जी किमया छायाचित्रकार करून दाखवतो ती आज देखील कोणालाही जमली नाही। एका वेगळ्या प्रकारची छवी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्यानंतर ती छवी जगासमोर येते। परभणीत देखील जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण दिसून आलं। बघूयात आमच्या प्रतिनिधीला परभणीतील छायाचित्रकार काय सांगतायत। छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा। मी योगेश गौतम, परभणीचा रहिवासी आहे। मी दैनिका म्हणून प्रकाशित होणारे फोटो काढतो, प्रेस लाईनला काम करतो। तरी
मी 1985 पासून काम करतो या क्षेत्रामध्ये, तर माझ्याकडून सर्व प्रेस फोटोग्राफर्सला आणि जे हौसिक फोटोग्राफर्स आहेत त्यांना जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा। छायाचित्रण आज जागतिक पातळीवर व्यावसायिक माध्यमही झालं आहे, याचबरोबर फोटोग्राफीत देश, राज्य आणि जागतिक पातळीवर विविध पारितोषिक आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात, छायाचित्रकारांना प्रोत्साहन दिलं जातं। अशाच हुन्नरी छायाचित्रकारांचं म्हणणं आपण जाणून घेऊया। पूर्वीच्या काळात भारतात तैलचित्र चित्रकार काढून देई, 10-15 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेलं छायाचित्र हातात येण्यासाठी 15-15 दिवस वाट पाहावी लागत असे। आता आधुनिक कम्प्युटरच्या काळाला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली। रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईल, आज टिपलेले छायाचित्र काही सेकंदात आपल्याला पाहता आणि हाताळता येऊ लागले। सर्वप्रथम सर्व छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्रकरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। माझी हॉबी वाईल्ड फोटोग्राफीमध्ये आहे आणि मी ती चांगले करतो आहे। रेग्युलरली जॉब जरी करत असलो तरी त्याच्यामध्ये वाईल्ड फोटोग्राफीमध्ये माझा इंटरेस्ट खूप असतो। 2015 मला सुरतमध्ये झालेल्या झोनल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सेकंड प्राईज भेटलं होतं आणि त्यानंतर अजून जोश वाढला काम करायचा आणि आर्टिस्ट असल्यामुळे भरपूर वेळेस असं बाहेर निघतो, कॅमेरा असतो, कॅमेरा घेऊन बाहेर जातो, ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी कॅमेरासोबत असतो आणि एका फोटोग्राफरला काय काय करायला लागतं हे आमचं आम्हाला माहीत असतं। सो मी प्रत्येक फोटोग्राफरला असंच सांगू इच्छितो की कीप इट अप आणि अजून एकदा पुन्हा एकदा सर्व छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्रकार दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। या कलेतली रोचकता मात्र कायम आहे आणि फोटो काढण्यासाठी आजही प्रत्येकात एक्साइटमेंट अबाधित आहे।